शेतकरी मित्रांनो नमस्कार सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आम्ही आमच्या सोयाबीन पिकाला पहिली फवारणी करत आहोत तर शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना मला वाटलं की हा सुद्धा व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड केला पाहिजे जेणेकरून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओचा लाभ होईल त्याच्यासाठी आपण सोयाबीनला कोणती फवारणी करत आहोत तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन पिकाला पहिली कोणती फवारणी करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण पहिल्या फवारणीमध्ये एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक विद्राव्य खत अशा पद्धतीनं आज आपली फवारणी असणार आहे तर कोणतं कीटकनाशक घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण कीटकनाशकामध्ये नागार्जुन कंपनीचे प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक प्रति लिटर एक एम एल म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी वीस एम एल म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल हे प्रोफेक्ट सुपर वापरलेलं आहे त्याच्यासोबत साप बुरशीनाशक हे घेतलेलं आहे तर साप बुरशीनाशक किती घेतलेलं आहे तर साप बुरशीनाशक हे प्रति लिटरला दीड ग्राम म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम हे साप बुरशीनाशक घेतलेलं आहे म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ग्राम हे आपण साप वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत आपण एक विद्राव्य खत वापरलेलं आहे ते म्हणजे बारा एकसष्ट झिरो तर हे खत कशासाठी तर आपल्या सोयाबीन पिकाचे फुटवे निघण्यासाठी बारा एकसष्ट झिरो हे खत आपण वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम घेतलेला आहे म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी आपण एक किलो हे बारा एकसष्ट झिरो वापरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण सोयाबीन पिकाला पहिली फवारणी करत आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या सोयाबीन पिकाला पहिली फवारणी हीच करा कारण ह्या फवारणीमध्ये आपल्याला आळीचा नायनाट होणार आहे तसेच बुरशीचा नायनाट होणार आहे आणि फुटवे सुद्धा काढणार आहे तर शेतकरी मित्रांनो स्टिकर वापरायचं की नाही तर जर पावसाचं वातावरण असलं तर तुम्ही स्टिकरचा वापर करू शकता सध्या आमच्याकडे काही पावसाचं वातावरण नसल्यामुळं आम्ही स्टिकरचा वापर केलेला नाही जर पावसाची शक्यता वाटली तर प्रति वीस लिटर पंपासाठी पाच एम एल स्टिकर वापरू शकता पावसाचं वातावरण नसलं तर स्टिकर वापरायची काही आवश्यकता नाही तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं पहिली आपली सोयाबीन ला फवारणी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये लवकर भेटू धन्यवाद